आज आता आपण हा चौकोनात चौकोन असा शिकणार आहोत. हा मागच्या बाजूनी पॅटर्न असा दिसतो. त्याच्यासाठी आपल्याला एक 5 इंच बाय 5 इंचाचा स्क्वेअर घेतलेला आहे, चौकोन घेतला आहे, चौरस. आणि 4 कॉन्ट्रास्ट रंगाचे 3 इंच बाय 3 इंचाचे 4 तुकडे घेतलेले आहेत. 5 इंच बाय 5 इंचाचा एक स्क्वेअर आणि 3 इंच बाय 3 इंचाचे 4 तुकडे घेतलेले आहेत कॉन्ट्रास्ट रंगाचे. हा 5.5 बाय 5.5चा घेतला तरीसुद्धा चालेल. तर काय लक्षात घ्यायचं की हा समजा जर 5.5चा आहे तर हा 3 बाय 3चे म्हणजे 6चा जो स्क्वेअर होईल त्याचा अर्ध घ्यायचं आहे, 3 बाय 3 त्याचे 4 तुकडे घ्यायचे. आणि मग काय करायचं, ह्याच्यावरती असं ठेवायचं, असं ठेवल्यानंतर इकडून आणि इकडून असं शिवायचं आहे. आता बघा इथे तुम्हाला नीट दिसेल, ह्या इथे शिवण मारलेली आहे या दोन्ही ठिकाणी आणि मी टाचण्याने टाचलं होतं. आता टाचण्या काढून घ्यायच्या आणि ह्या शिवणीच्या बाहेरून कापायचं. आता हे जे तुकडे दोन हे फुकट गेलेले नाही आहे, मागे आपण शिकलो आहे तुकड्यांचे दो गोधडी वगैरे करायला, तर त्याच्यामध्ये हा सगळ्याचा उपयोग होईल. आता हे झाल्यानंतर असं उघडायचं. हा बघा, हा एक आणखीन सुरेख पॅटर्न तयार झाला आहे. अशाही पद्धतीचं तुम्हाला पॅटर्न हवा तर करू शकता. आता काय करायचं, उरलेले हे जे दोन तुकडे घेतले होते ते मगाशी दाखवल्याप्रमाणे असेच परत ठेवायचे. टोकाला टोक इथे लागेल, त्यामुळे इथे एकावर एक ओव्हरलॅप होणार आहे. मगाशी पण तसंच झालं होतं ओव्हरलॅप. आणि ह्याला इथे परत टाचण्या लावून घ्यायच्या काठावर इकडच्या बाजूला आणि इथे डायगोनली इथे असं शिवायचं. आता हे पण दोन तुकडे मगाशी सांगितल्याप्रमाणे मी इथे शिवून घेतलेले आहेत. या टाचण्या काढून घ्यायच्या आणि हे परत 5 इंचाची मार्जिन सोडून हे असं कापून टाकायचं इकडे आणि तसंच आहे इकडे. आता हे उघडून बघा, दिसलं तुम्हाला असा छानपैकी चौकोनाच्यात एक चौकोन तयार झालेला आहे.